नमस्कार, मी रिंकू पांतावणे आणि आपण बघत आहात महाराष्ट्र टीव्ही 24। बघूयात महाराष्ट्र बुलेटिन मधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या। सध्या राज्यात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आहे, ती म्हणजे सचिन वाझे प्रकरण। या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे समोर येत असतानाच आता स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे आढळून आले आहेत असे NIA यांच्याकडून समोर आले आहे। यावर आपली प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की 48 तास उलटूनही अजूनही सचिन वाझे यांचे निलंबन का झाले नाही व मुख्यमंत्री त्यांना पाठीशी का घालत आहे। सचिन वाझे यांना कायद्यासमोर जावेच लागेल। यासोबतच आमदार अतुल भातखळकर यांनी माहिती दिली की आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष आता पुन्हा एकदा चौपाल कार्यक्रम सुरू करणार आहे। NIA आपला तपास करते, पण सचिन वाझेचं अजून निलंबन का नाही? कुठलाही पोलीस अधिकारी 48 तास जर का तुरुंगात राहिला तर त्याचं निलंबन करावं लागतं। त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा काही खुलासा नाही। मुख्यमंत्री मिठाईची गोळी धरून बसलेत। जे मुख्यमंत्री बोलले होते की सचिन वाझे म्हणजे ओसा बिन लादेन आहे असं चित्र निर्माण करतायत, आता तो ओसा बिन लादेनच दिसलाय, कारण त्याने जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या, दहशतवादाच्या करता स्वतःच्या क्राईम ब्रँच युनिटच्या गाड्यांचा वापर केला आणि त्याच्यामुळे सचिन वाझेंनी आता कायद्याला सामोरं जावं आणि यातले त्यांचे मास्टर माइंड कोण आहे ते त्यांनी जनतेसमोर आणि NIA समोर सांगून टाकावं। यासोबतच भाजपाने पुढच्या इलेक्शनसाठी तयारी केली आणि चौपाल कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करणार आहे, एकंदरीत काय कार्यक्रमाची रूपरेषा असेल? नाही, चौपाल हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा उत्तर भारतीय मोर्चा जो आहे ते ठिकठिकाणी अरेंज करत आहेत आणि आज त्याची सुरुवात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिंडोशी विधानसभेत होणार आहे आणि हे करत असताना कोरोनाचे सर्व नियम। मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना NIA विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा मार्ग मोकळा झाला आहे। NIA वकिलांनी सचिन वाझे यांची 14 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली होती। यापूर्वी शनिवारी NIA सचिन वाझे यांची तब्बल 13 तास चौकशी केली होती। या चौकशीनंतर NIA सचिन वाझे यांना अटक केली होती। सर ऑफ द रेकॉर्ड बताइए ना, 24 चलेगा हम वो बता दीजिए। वेळ झाली आहे आता एका ब्रेकची, ब्रेक नंतर परत भेटूयात। महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व, साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा। नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी। स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुफ्त और बनाइए अपने लम्हों को और भी खास। रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता इटर्निटी मॉल, सेकेंड फ्लोर, सीताबर्डी, नागपुर। ब्रेक नंतर स्वागत, बघूयात पुढील बातम्या।
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथील प्रगतीशील शेतकरी यांनी पारंपरिक पद्धतीचे पेरणी न करता तसेच सेंद्रिय खताचा वापर करून रासायनिक खताचे कमीत कमी वापर केल्याने 4 एकरामध्ये हरभऱ्याचे उत्पन्न यावर्षी 50 क्विंटल अपेक्षित असल्याचा प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी विश्वास दर्शविला आहे. कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील प्रगतीशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील यांचे एकूण क्षेत्र हे 21 एकर असून मुख्य पीक हे केळी आहे. केळी पिकाची काढणी केल्यानंतर पीक फेरपालटसाठी रब्बी हंगामात हरभरा गहू ज्वारी बाजरी पिकाची लागवड केली जाते. तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन तीळ उडीद मूग या पिकांची लागवड केली जाते. मुख्यत्वे करून रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड केली जाते कारण हरभरा हे पीक द्विदल वर्गीय गटात मोडत असल्यामुळे हवेतील नत्र स्थिरीकरणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. यावर्षी श्री पाटील यांनी PKV2 PKV4 काबुली आणि गुडलक या वाणाची बैलजोडीने 11 एकर क्षेत्रात रायझोबियन या जीवाणू संवर्धनाच्या सहाय्याने बियाणे प्रक्रिया करून पेरणी केली आहे. त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे त्यांनी पारंपरिक पीक पेरणीसाठी अंतराला फाटा देत 2 झाडातील अंतर हे 21 इंच ठेवले आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सूक्ष्म सिंचनाच्या सहाय्याने केले जाते. 2 झाडांमधील अंतर जास्त असल्यामुळे पुरेशी हवा मिळून फुलांच्या संख्येत वाढ झाली. परिणामी प्रति झाड घाटे जास्त लागतात. रासायनिक खतांचा संतुलित वापर करून दरवर्षी एप्रिल महिन्यात एकेरी 3 ते 4 ट्रेलर शेणखताचा वापर शेतामध्ये केला जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असून त्याचा फायदा हा जमिनीतील पाणी धरून ठेवण्यास होत आहे. ईश्वर जोगीलाल पाटील राहणार कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव. माझे एकूण क्षेत्र 21 एकर असून मुख्य पीक हे केळी आहे. केळी पिकाची लागवड केल्यानंतर पीक फेरपालटसाठी रब्बी हंगामात हरभरा गहू ज्वारी बाजरी पिकाची लागवड केली जाते. तसेच खरीप हंगामातमध्ये सोयाबीन तीळ मूग उडीद ह्या पिकाची लागवड केली जाते. मुख्यत्वेवरून रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड करतो कारण हरभरा हे द्विदल वर्गीय गटात मोडत असल्यामुळे हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी त्याचा मोठा प्रमाणावर फायदा होतो. यावर्षी मी PKV2 PKV4 गुडलक या वाणाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेले वाणाची बैलजोडीच्या सहाय्याने 11 एकर क्षेत्रात नायट्रोरिच रायझोबियमच्या जीवाणू संवर्धकाच्या सहाय्याने बियाणे प्रक्रिया करून पेरणी केली आहे. त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे पारंपरिक पीक पेरणीतील अंतराचा फायदा देत 2 ओळीतील अंतर हे 21 इंच ठेवले आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सूक्ष्म सिंचनाच्या सहाय्याने केली आहे. मागील वर्षी PKV2 या वाणाचे 4 एकर क्षेत्रात 54 क्विंटल उत्पादन घेतले होते. त्याचप्रमाणे यावर्षी PKV4 या वाणाचे काढणी झाली असून त्याचे अपेक्षित उत्पादन 45 ते 48 क्विंटल आहे. 4 एकरामध्ये हरभरा लागवड करीत असताना शेतकरी बांधवांनी माझा एक संदेश आहे की रासायनिक खताचा संतुलित वापर करून दरवर्षी शेणखताचा वापर वाढविला जमिनीच्या सेंद्रिय कार्बन वाढून उत्पन्न वाढण्यास मदत होईल. लागवडीपूर्वी बियाणात जीवाणू संवर्धकाची वापर करावा. हरभरा 2 झाडांमधील अंतर हे पारंपरिक पद्धतीने ठेवल्यास झाडांची पुरेशी हवा खेळती राहील. फुलाची संख्या वाढण्यास मदत होईल. परिणामी यांची संख्या वाढून उत्पन्नात वाढ होईल. शक्य असल्यास हरभराच्या सूक्ष्म सिंचनाचा उपयोग केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पन्न वाढीस फायदा होईल. हरभरामध्ये मुख्यतः गाठे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने नुसती रासायनिक पद्धतीने कीड व्यवस्थापन न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच किडीच्या प्रतिकार शक्तीही वाढणार नाही. महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट चोपडा जळगाव.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा कायम आहे. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि आयुक्त कैलास जाधव रस्त्यावर उतरून कोरोना नियम न पाळणाऱ्या अनेक हॉटेलवर आयुक्त कैलास जाधव यांनी कारवाई केली आहे. तसेच लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1356 रुग्ण पॉझिटिव्ह आले तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. नमस्कार, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 8 तारखेला आपण काही आदेश निर्गमित केले होते ज्यामध्ये आपण अनेक निर्बंध रोजच्या जीवनातील गोष्टींवरती टाकलेले होते. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला थोडासा कमी प्रतिसाद मिळाला, परंतु आपल्याला कल्पना आहे की गेल्या 4-5 दिवसांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये 1000 पेक्षा जास्त रुग्ण रोज पॉझिटिव्ह येत आहेत आणि आपली संख्या खूप वारेमाप वाढायला लागलेली आहे. कदाचित या सगळ्याचा परिणाम असेल आपण जो शनिवारी रविवारी जे निर्बंध आपण ठेवलेले होते त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आज मी स्वतः शहरामध्ये सगळ्या गर्दीच्या ठिकाणी फेरफटका मारून आलो. मला सुद्धा जाणवलं की नागरिकांना आता या जी वास्तविकता आहे या आजाराची त्याची जाणीव झालेली आहे आणि थोडीशी ही एक काळ्या ढगाची सोनेरी किनार म्हणता येईल अशी परिस्थिती आहे की निदान या सगळ्या परिस्थितीत आपल्याला ती जाणीव झाली आणि आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि ज्याला त्याला आपापलं काय नेमकी अपेक्षा आहे या आजाराच्या हाताळणीमध्ये ते समजून चुकलेलं आहे. ही आजच्या दिवसातली एक चांगली घटना मी समजतो. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की उद्यापासून काय होणार, तर उद्यापासून सुद्धा आपल्याला हे सगळे नियम पाळायचेच आहेत. कोणत्याही प्रकारची सवलत त्यामध्ये नाही. आपली मूळ सूचना जी आहे, जे मूळ निर्बंध आहेत की 7 ते 7 आपण आपला व्यवसाय करावा, तो व्यवसाय करत असताना गर्दी होऊ देऊ नये. ज्या दुकानांना ज्या हॉटेल्सला 9 वाजेपर्यंतची सवलत दिली आहे ती तशीच चालू राहील आणि ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापनांवरती हे बंधन आता आम्ही टाकत आहोत की गर्दी होऊ न देण्याची दक्षता आपण घ्यायची आहे. आता एकाची चूक दुसऱ्याला भोगावी लागू नये, म्हणजे कुठेतरी एका सेक्टरमध्ये गर्दी होते आणि आपण पूर्ण शहराला लॉकडाऊन करतो असंही आपल्याला करायचं नाही. त्यामुळे उद्यापासून आमचे जे स्क्वॉड्स आहेत ते अतिशय बारकाईने लक्ष देतील की ज्या प्रवर्गामध्ये आम्हाला गर्दी दिसेल, इव्हन जीवनावश्यक वस्तूच्या एखाद्या दुकानात जरी आवाजवी गर्दी दिसली तरी ते पर्टिक्युलर दुकान बंद केलं जाईल. त्यामुळे ज्या कॅटेगरीमध्ये गर्दी दिसेल, ज्या पर्टिक्युलर ठिकाणी गर्दी दिसेल त्यांच्यावरती कारवाई, अशी पिन पॉइंटेड कारवाई करण्याचं धोरण आम्ही स्वीकारणार आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की अतिशय चांगला संयम, अतिशय चांगला प्रतिसाद आज आपण दिला. उद्यापासून हा संपूर्ण आजार आपल्या समाजातून नष्ट होईपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे. जे निर्बंध पूर्वी घातलेले आहेत ते तसेच कायम राहणार आहेत, त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाचं बंधन जे आज मला थोडंसं फेरफटका मारताना दिसलं की मास्कचा वापर अजूनसुद्धा व्यवस्थितरित्या होताना दिसत नाही आहे. आपल्याला कल्पना पाहिजे की आपल्यामध्ये आणि आजारामध्ये सध्या तरी मास्क हाच एक आडपडदा आहे. आपण मास्क जर व्यवस्थित वापरला नाही तर त्या आजाराचा शिरकाव आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये होऊ शकतो. त्यामुळे मास्कचा वापर जरूर सर्वांनी केला पाहिजे, अतिशय प्रॉपरली वापर केला पाहिजे. केवळ मास्क गळ्यात लटकवला म्हणजे झालं असं नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण हे अगदी निश्चित करूया आता की आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झालेली आहे, ती जबाबदारी आपण पार पाडू आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये आपण सगळे नियम पाळू. पुन्हा शनिवार रविवारी अशाच पद्धतीने आपण हे निर्बंध सगळे पाळणार आहोत आणि ज्या क्षणी परिस्थिती सुधारेल, ज्या क्षणी आपल्याला वाटेल की आता उतार सुरू झालेला आहे, त्या क्षणी हे सगळे निर्बंध तातडीने आपल्या वरून हटवले जातील याची मी आपल्याला हमी देतो. तर हा आठवडा, पुढचा आठवडा, पुढचे 10-15 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या सगळ्या काळामध्ये आपण जसं आत्ता सहकार्य केलेलं आहे तसंच करावं. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपण सगळे एक दिलाने आणि एकजुटीने मेहनत घेऊ अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सिल्लोड परिसरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र दिसून येत आहे. सिल्लोड तालुका परिसरात अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात आणि ते विक्री करण्यासाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणून शनिवारचा भराडी, रविवारचा सिल्लोड आठवडी बाजारात घेऊन जात असतात. मात्र प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशामुळे पुन्हा एकदा भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. पुन्हा भाजीपाला शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर वांगे, टमाटे, शेंगा, कोशिंबीर, मेथी, पालक आणि इतर भाजीपाला पीक तोडणी अभावी शेतातच खराब होत आहे. सिल्लोड परिसरातील मोठे बाजार शनिवार रविवार रोजी येत असल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडलाय. बाजार बंदच्या निर्णयावर भाजीपाला उत्पादक शेतकरी पांडुरंग कुदळ यांनी आर्यनोला आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र TV24 साठी ब्युरो रिपोर्ट, सिल्लोड. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा महाराष्ट्र TV24. नमस्कार.